नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सतरा ऑक्टोबर शनिवारपासून देवीचा उत्सव नवरात्र सुरू होत आहे त्या दिवशी घरोघरी घटस्थापना होईल घटस्थापना हा नवरात्रीच्या सणामधील पहिला आणि महत्वाचा दिवस आहे सतरा ऑक्टोबर शनिवारी घरात घटाची स्थापना करून पुढील नऊ दिवस देवीची पूजा करून दहाव्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी पंचवीस ऑक्टोबरला देवीचं विसर्जन केलं जाईल दरवर्षी येणारा नवरात्रीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी त्याविषयीची माहिती असायला हवी आदिशक्तीच्या जागरासाठी केल्या जाणाऱ्या या पूजेदरम्यान काही व्रत विधी नियम पाळले जातात घटस्थापना ही अश्विन शुक्ल प्रतिपदा दिवशी केली जाते चला तर मग या व्हिडिओमधून जाणून घेऊयात यंदा घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त कोणता देवीचे व्रत कसे करावे घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य घरच्या घरी घटस्थापना कशी करावी त्याचप्रमाणे घटस्थापनेचे महत्व आणि नवरात्रीचे नियम मित्रांनो यंदा घटस्थापना शनिवारी सतरा ऑक्टोबरला केली जाणार आहे त्यामुळे या दिवशी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत या सुमारे तीन तास एकोणपन्नास मिनिटांच्या शुभमुहूर्ताच्या काळात घटस्थापना करणे फायदेशीर आहे तसेच जर तुम्हाला काही कारणास्तव घटस्थापनेच्या मुहूर्त वेळावर घट बसवता आले नाहीत तर दिवसभरातील अभिजित मुहूर्तावर देखील गटाची स्थापना केली जाऊ शकते अभिजित मुहूर्ताची वेळ सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असेल मित्रांनो भारतात प्रथा परंपरा सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होताना दिसतात नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा उत्सव आहे संपूर्ण नऊ दिवस देवीची पूजा अर्चा आराधना करत अशा वातावरणात भक्तजन देवीची अनेक रूपे या नऊ दिवसात पुजतात नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्ती देवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो दैवी शक्ती ही दुर्गा भवानी रेणुका काली अंबा महालक्ष्मी सरस्वती संतोषी महिषासुरमर्दनी चामुंडा चंडिका कालिका एकविरा वज्रेश्वरी हरबसनी जीवदानी इत्यादी विविध नावांनी उपासली जाते नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते मडक्यामध्ये धान्य पेरले जाते त्यावर अखंड नंदादीप लावला जातो अखंड नंदादीप नऊ दिवस तेवट ठेवण्यासाठी मोठा दिवा घेतला जातो रोज फुलांची माळ सकाळ संध्याकाळ आरती हे सारे सोपस्कार नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जातात रात्री देवापुढे बसून उपासना जप ग्रंथ वाचन देवीची छान छान भजने स्तोत्र म्हटली जातात नवरात्र हा उत्सव देवीदुर्गेला समर्पित असा उत्सव आहे संस्कृतमध्ये नवरात्री या शब्दाचा अर्थ नवरात्री असा आहे या नवरात्री आणि दहा दिवशी नऊ वेगवेगळ्या देवींची पूजा अर्चा केली जाते शेवटच्या दिवशी होमहवन होऊन याचे उत्थापन व विसर्जन विजयादक्षमीला होते विजयादक्षमीला म्हणजेच दसऱ्याला आपट्याच्या पानांची पूजा करून या उत्सवाची सांगता होते अशा पद्धतीने नवरात्रोत्सव आपल्याकडे साजरा करतात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ नवरात्रीच्या काळात उपवास केल्याने परमानंद व आनंद मिळण्याचा मार्ग सुकर होतो यामुळे मनाची अस्वस्थता दूर होते आणि मनाला शांती लाभते नवरात्र व्रत जितके आवडीने भक्तीने हौसेने व मनपूर्वक केले जाते तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा शांती सुख व समाधान मानते नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजेच शक्ती उपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे तो सगळ्यांकडे पाळला जाणे मग गरजेचे आहे नवरात्रात दुर्गा सप्तशती पठणाचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीत देवितत्व नेहमीपेक्षा हजारपटीने कार्यरत असते देवितत्वाचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी नवरात्रीच्या काळात श्री दुर्गा दैवेन महा किंवा जय जगदंब श्री जगदंब असा देवीचा नामजप जास्तीत जास्त वेळा करावा नवरात्रीतील नऊ दिवस देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो सर्वजण मनोभावे देवीची पूजा आरती करतात प्रत्येक घरी काही वेगवेगळ्या पद्धती असतात कुणाकडे उठता बसता सवाश्णं कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण सवाष्ण जेऊ घालतात काही घरांमध्ये दे कुमारिकेला देवीचे प्रतीक मानून तिची पूजा करून तिला जेवायला वाढतात तसेच नवरात्रीच्या सातव्या दिवशी गटाला कडाकण्या मानतात या कडकण्यांसोबतच गटाला पिठाची वेणी फणी कंगवा मंगळसूत्र जोडव्या असा स्त्रीचा संपूर्ण साज बांधला जातो दसऱ्याच्या आदल्या दिवशी देवीसमोर होमहवन केले जाते पूर्णावती म्हणून पूर्णावरच स्वयंपाक असतो बरेच जण नऊ दिवस उपवास करतात तर कुणी धान्य फराळ करतात एकूणच हे नऊ दिवस उत्सवाचे आणि धावपळीचेच असतात काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो त्यासाठी गोंधळी बोलवले जातात बरेच लोक नऊ दिवस उपवास करून अनवाने राहून हे देवीचे व्रत पूर्ण करतात तर काहीजण उठता बसता म्हणजेच गट बसण्याच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास करतात कोकणस्थ लोक अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी उकडीचा मुखवटा करून देवी उभी करतात आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत घागरी फुंकतात नवरात्रीच्या पाचव्या दिवसाला ललितापंचमी आठव्या दिवसाला महाअष्टमी तर नवव्या दिवसाला महानवमी असे म्हणतात नवरात्रीमध्ये जोगवा म्हणून बायका जोगवाही मागतात जोगव्याची अनेक गाणी आहेत अनेक ठिकाणी नवमीला नौ नवरात्रीचा कुळाचार असतो तर बऱ्याच ठिकाणी दस दसऱ्याला देखील कोळाचार असतो नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात आणि त्या रंगांप्रमाणे स्त्रिया देखील त्या त्या रंगाच्या साड्या परिधान करताना दिसतात देवीने नवरात्राचे नऊ नौ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संवार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दनी असे तिचे नाव रूढ झाले देवीच्या शक्ती पूजा नवरात्रीत केली जाते वाघावर आरूढ झालेली हातात तलवार खडक आणि शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच पूजली जाते मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशी तिची प्रार्थना केली जाते सरा तर मग जाणून घेऊया घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य काळी माती एक पत्रावळ सात प्रकारचे धान्य यामध्ये गहू व इतर कडधान्य तुम्ही घेऊ शकता कलश विड्याची पाने नारळ सुपारी छोटी नाणी धूप दीप कुंकू हळद अक्षता गुलाल घटस्थापना कशी करावी घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान प्रातविधी आवरून घ्यावे त्यानंतर स्वच्छ कपडे घालावे देवघराची साफसफाई करून त्यावर गंगेचे पाणी अथवा गोमूत्र शिंपडावे उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून पूजा करावी सर्वप्रथम चौरंग किंवा पाठ घ्यावा चौरंगाभोवती रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू व्हावे चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंतरावे चौरंग किंवा पाटावर देवीची प्रतिमा स्थापन करून रत्नभूषण मुक्ताहाराने फोटो नसल्यास दुर्गा यंत्राची स्थापना देखील तुम्ही करू शकता माती घेऊन एका पत्रावळीवर दोन बोटाची पेरे जाड चौकोनी थर करावा आणि एक मुठभर तांदूळ गहू मसूर हरभरा तीळ मूग असे इतर कोणतेही सात कडधान्य घेऊन टोपलीत किंवा परातीत माती घालून त्यात धान्य पेरावे हे धान्य हळदीच्या पाण्यात रंगवून घ्यावे मधोमध कलश ठेवावा त्यावर स्वस्तिक काढावे किंवा हळदी कुंकुची बोटे घटाच्या तळापर्यंत ओढावीत घटाच्या गळ्याला गजरा किंवा वेणी बांधून त्यात स्वच्छ पाणी हळद कुंकू गंगाजल गुलाब पाणी गोमूत्र घालावे बेल तुळस दुर्वा इतर रंगीत फुले वाहून कलशात सव्वा रुपया आणि सुपारी देखील घालावी एक नारळ घेऊन त्यावर स्वस्तिक काढून हळद कुंकू लावून नारळावर गजरा किंवा वेणी घालून गटावर ठेवावा त्याआधी कलशामध्ये पाच ते सात आंब्याची पाने कमळाच्या पाकळ्यांसारखी रचावीत मग हळद कुंकू अक्षता फुलं वाहून मनोभावे पूजा करावी देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करताना तिला अनामिकेने म्हणजेच करंगईजवळच्या बोटाने गंध लावावे देवीला हळद कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू वाहावे मित्रांनो देवतेच्या चरणी फुले नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकार व्हावीत चंदन मोगरा केवडा चंपा चमेली जाई वाळा रात्राणे आणि अंबर हे गंध देवीला आवडतात यामुळे या गंधाच्या उत्पत्त्या देवीच्या उपासनेत वापरल्यास देवी, उपासने देवी तत्वाचा लाभ अधिक प्रमाणात होतो नंतर देवीला कुंकुमार्चन करावे देवीच्या पूजेत कुंकुमार्चन हा एक विशेष प्रकार आहे देवीचा नामजप करत एक, एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून व्हायला आरंभ करून देवीच्या डोक्यापर्यंत वाहत येणे अथवा देवीला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन यानंतर दिव्याची प्राणप्रतिष्ठा करावी नंदादीप घटाजवळ नऊ दिवस अखंड तेवट ठेवणे हा नवरात्रपूजेतील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे ज्या जा जागी हा दीप ठेवायचा त्या स्थळाची गंध अक्षता फुलं वाहून पूजा करावी नंतर समयी किंवा नंदादीपाची गंध अक्षता फुलं वाहून पूजा करावी नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समयी वापरावी तेलाची जोडवात एकवीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी नंदादीप अखंड तेवत असावा नंदादीप विजण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात देवीच्या घटाजवळ अखंड दिवा दहा दिवसांकरता लावला जातो विड्याच्या पाण्यावर कुंकवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा ते पाण्याचे तेट देवाकडे ठेवावे प्रत्येक दिवसाला एक अशी फुलांची माळ कलशावर सोडावी त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी वेड्याच्या पानांची माळ लावण्याची देखील परंपरा आहे पूजेत पाच प्रकारची फळं ठेवण्यात येतात आणि वर फुलोरा बांधला जातो दर दिवशी नैवेद्य दाखवून सकाळ संध्याकाळ आरती आणि धूप पेटवला जातो परातीत किंवा टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा फुलाने थोडेसे पाणी शिंपडावे एकेका दिवसाने घटाखालच्या मातीत पेरलेलं धान्य हे पाणी की आणि अखंड दिव्याची उष्णता याने अंकुरते हळूहळू वाढू लागते तेच त्या देवीचं घटावरचं दर्शन असतं ते शेत फुलून आले की घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते अशी कल्पना आहे शेवटी स्थापित गट आणि देवी यांचे मनोभावे उत्थापन म्हणजेच विसर्जन करावे देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी पेरलेल्या धान्याची झालेली रोपे देवीला वाहतात त्या रोपांना शांकभरी देवी म्हणून स्त्रिया डोक्यावर धारण करून विसर्जनाला घेऊन जातात नवरात्रात नऊ नौ दिवस दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा देवीची स्तोत्रे आरती जोगवा म्हणावेत ललिता सहस्रनाम सौंदर्य लहरी देवी अथर्व शीर्ष इत्यादी जे शक्य होईल त्याचे पठण करावे किंवा ऐकावे उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात आनंदी वातावरण निर्माण होते व देवीचे सतत तवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते या गटासमोर बसून उपासना करणाऱ्यांचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते देवीची त्या भक्तावर कृपा होते त्याला सुखशांती समाधान लाभ आपापल्या कुळाचारानुसार काही कुळात नवमीला तर काही कुळात दशमीला नवरात्रोत्थापन करतात या दिवशी देवी विजया स्वरूपात असते मित्रांनो आता पाहूयात नवरात्राचे नियम जे भक्त नवरात्रव्रत आचारतात त्यांनी नऊ दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे त्यांनी पायात चप्पल घालू नये पण आजकाल हे शक्य होत नाही मन शांत ठेवावे उगात चिडचिड वादविवाद घरात करू नये घरात शांतता ठेवावी नवरात्रात जे सुतक आले किंवा किंवा सुयर आले तर ज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्रोत्सव साजरा करावा नवरात्र बसल्यानंतर औषधच्या आले तर त्याला कोरडा म्हणजे साखर पेढे असा नैवेद्य दुसऱ्याकडून दाखवून घेऊन त्याचे लगेच उत्थापन करावे अन्नप्रसादाचा नैवेद्य दाखवू नये नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्विक पदार्थाचे जेवण बनवावे नवरात्रीच्या जेवणात नॉनव्हेज कांदा लसूण यांचे सेवन करू नये मद्यसेवन टाळावे या नऊ दिवसात नख कापणे दाढी करणे केस कापणे इत्यादी कोणतेही काम करू नये या दिवसात काळे कपडे परिधान करणे टाळावे नवरात्रामध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चांबड्याच्या कोणत्याही वस्तू वापरू नयेत उदाहरणार्थ बेल्ट पर्स बॅग शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावे नवरात्रामध्ये दुर्गादेवीची जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तडा गेला असेल तर ती वापरू नये नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी व्रत करणाऱ्यांनी स्वच्छ धुतलेले कपडे रोज परिधान करून देवीची पूजा करावी आणि घर परिसरात स्वच्छता ठेवावी यामुळे लक्ष्मीचा वावर आपल्या घरात सदैव राहतो नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो नवरात्रीत दररोज दुर्गादेवीची मूर्ती किंवा फोटोसमोर फूल अर्पित करावे देवीदुर्गाची मनोभावी पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात तसेच आर्थिक समस्यांपासून देखील मुक्ती मिळते मित्रांनो देवीची मनोभावी पूजा करणं हेही एक व्रतच आहे घटस्थापना केल्याने कुटुंबामध्ये सकारात्मकता राहते आणि जीवनामध्ये आनंद येतो मित्रांनो ही आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनाचे रक्षण मंगल आणि कल्याण करणारी आहे या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते ही शक्ती देवता देशभरात वेगवेगळ्या भागात विविध नावांनी ओळखली जाते सर्व देवी भक्तांना नवरात्रीच्या उत्सवात देवीच्या शक्तीने भारलेल्या या दहा दिवसात देवीला उपासनेद्वारे प्रसन्न करून घेऊन सर्व प्रकारचे सुख धनधान्य शांती समाधान ऐश्वर्य लाभावे व त्यांची भरभराट व्हावी व त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख व त्रास यांचे निराकरण देवीच्या आशीर्वादाने हो अशी देवीच्या आणि प्रार्थना करते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू